नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तु मंगल कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आज मी तुम्हाला अमेथिस्ट स्टोन बद्दल माहिती सांगणार आहे। बहुतेकांनी मला माझ्या हातामध्ये जे हे ब्रेसलेट आहे तर मला फोन करून विचारलं होतं की ताई हे तू का वापरतेस आणि याचं बेनिफिट काय आहे। तर मी असं सांगेन की मी बरेच स्टोन वापरते, पण खास करून हे जे दोन स्टोन आहेत आणि एक माझ्या गळ्यात असतो ते स्टोन मी कधीच काढत नाही, कारण याच्यामुळे मला एक पॉझिटिव्हिटी मिळते। ठीक आहे, तर तुम्हाला मी अमेथिस्ट बद्दल हे सांगेन की अमेथिस्ट हा स्टोन शनीशी रिलेटेड आहे। ज्यांना हा स्टोन वापरायची इच्छा असेल तर कोणीही हा स्टोन वापरू शकतो ऍक्च्युली, परंतु खास करून अशा व्यक्तीने वापरावा ज्यांना काहीतरी आपल्या कार्यक्षेत्रात पुढे करायचं आहे किंवा कार्यक्षेत्रात सफल व्हायचं आहे। तसंच एक आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी हवी असेल, एक स्वतःला एक प्रोटेक्शन हवं असेल तर त्यांनी हे घालू शकता। अमेथिस्ट स्टोनचं अजून कार्य म्हणजे ज्यांना एखाद्याला डिसिजन घेताना काही द्विधा मनस्थिती होत असेल किंवा पटकन कुठला क्विक डिसिजन घेता येत नसेल तर तेही लोक अमेथिस्ट स्टोन वापरू शकतात। अमेथिस्ट स्टोन आपली एकाग्रता वाढवण्यासाठी पण खूप चांगला आहे, त्याच्यामुळे मी हेही सजेस्ट करेन की लहान मुलं जर असतील ज्यांना अभ्यासासाठी एकाग्रतेसाठी जर काही स्टोन वापरायचे आहेत तर हे क्रिस्टल स्टोनमध्ये अमेथिस्ट स्टोन तुम्ही वापरू शकता। ठीक आहे, हे तुम्ही पेंडंट किंवा आपलं माळ किंवा असं ब्रेसलेट अशा पद्धतीने तुम्ही कसंही वापरू शकता। काही लोक त्याचे रिंग पण यूज करतात, म्हणजे स्टोन घेतात आणि रिंगमध्ये घालतात। तर ज्यांना शनीचा रत्न घालायची इच्छा आहे परंतु ज्योतिषी त्यांना नको म्हणत असतील किंवा त्यांना सूट होण्यासारखा नसेल तर ते लोकही अमेथिस्ट स्टोन यूज करू शकतात, कारण शनीचं रत्न घालताना खूप विचारपूर्वक घालावा लागतो, कारण त्याचे लगेच जर चुकीच्या पद्धतीने घातलं किंवा जर गरज नसताना घातलं तर त्याचे वाईट परिणाम भोगायला लागतात किंवा अनुभवायस मिळतात। तर मी म्हणेन शनीचा स्टोन इच्छा आहे परंतु घालू शकत नाही, त्यांनी अमेथिस्ट स्टोन जर त्यांना घालायचा असेल तर घालू शकतात। अमेथिस्ट स्टोन तुम्हाला एकाग्रता देते, अमेथिस्ट स्टोन तुम्हाला इच्छाशक्ती तुमची वाढवतं, अमेथिस्ट स्टोन तुम्हाला योग्य निर्णय घ्यायची क्षमता देतं। तर तुम्ही अमेथिस्ट स्टोन यूज करू शकता। आणि एक अमेथिस्ट स्टोन मध्ये अशी पावर आहे की तुम्हाला जर तुमची साडेसाती वगैरे चालू आहे किंवा शनीची काही कुठली पीडा असेल किंवा दशा महादशा कुठली असेल तरी तुम्ही अमेथिस्ट स्टोन तुम्ही यूज करू शकता। खास करून मी त्यांना सांगेन की ज्यांना गुडघे दुखी आहे किंवा पाठीच्या कण्याचा त्रास आहे किंवा खांदे दुखी सतत असते तर त्यांनीही अमेथिस्ट स्टोन यूज केलं तर अतिउत्तम। तर मी अमेथिस्ट स्टोन माझ्या मला फार आवडतो, अमेथिस्ट स्टोन ह्याच्यासाठी मी वापरते, परंतु एक योग्य निर्णय घेण्याची आपल्याला क्षमता असावी ह्यासाठीही मी तो वापरते। एक पॉझिटिव्ह एनर्जी देतो मला अमेथिस्ट स्टोन, तर मी त्याच्यासाठी वापरते। तर तुम्हीही तुम्हाला जर अगदी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। अमेथिस्ट स्टोन हा क्रिस्टल स्टोन आहे, तर सेम दिसणारे असे बरेच मार्केटमध्ये रत्न अवेलेबल आहेत, परंतु तुम्ही योग्य क्रिस्टल्स घ्या। त्याच्यामध्ये काही चुकीचं रत्न घेतलं किंवा चुकीचं क्रिस्टल घेतलं तर तुम्हाला पाहिजे तसे उपयोग होत नाही किंवा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही, तर तुम्ही योग्य पद्धतीने विचारपूर्वक कुठूनही घ्या, तुमची मर्जी, पण घ्याल ते विचारपूर्वक आणि व्यवस्थित जिथे तुम्हाला वाटेल की हे हा हे अस्सल आहे तिथूनच घ्या। ठीक आहे, तर ही होती अमेथिस्ट स्टोनची छोटीशी माहिती। तर आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा। घसा थोडा खराब आहे त्याच्यामुळे आवाज घोगरा जास्तच येत असेल आज, परंतु समजून घ्याल अशी अपेक्षा करते। तर आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याची मदत होईल। जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। मी सौ नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते। नमस्कार।